ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करावे ही मागणी राज्यभरातून जोर धरतीये. याच नामांतराची लोण आता नाशिकमध्ये देखील पोहोचलंय. शनिवारी नाशिकच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकच्या औरंगाबाद नाक्यावर छत्रपती संभाजीनगर जाणारा रस्ता असा फलक लावलाय. तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या औरंगाबाद नामांतराच्या इच्छेवर उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब करून त्यांची आणि महाराष्ट्रातील नागरिकांची इच्छा पूर्ण करावी असं आवाहन मनसे पदाधिकाऱ्यांनी यावेळी केलंय. महाराष्ट्रात राहून छत्रपती संभाजी महाराज नगर हे असं नाव देण्याकरता आंदोलन करायला लागत असेल तर याहून मोठं दुर्दैव नाही. छत्रपती संभाजी महाराजांचं नाव जोपर्यंत वसलेल्या शहराला दिलं जात नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे अखंड महाराष्ट्रामध्ये या प्रकारचं आंदोलन छेडण्यात येईल. मात्र यावेळी पोलिसांनी अजबच भूमिका घेतल्याचं बघायला मिळालं. परवानगी नसताना देखील मनसे पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करत फलक लावला. मात्र याला विरोध करायचा सोडून पोलिसांनी बघायची भूमिका घेतली होती. तर फलक लावून झाल्यानंतर 12 मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र आंदोलन घोषणा आणि घटना याचं साक्षीदार झाल्यानंतर पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.